इकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावरती टीका केलेली होती आणि त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून शिरसाट यांच्यावरती निशाणा साधलाय. शिवरायांनी परस्त्री ही माती समान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत उधळलेली मुक्ताफळं समस्त महिलांचा अपमान आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती विधिमंडळातील सदस्य, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष घालणं गरजेचं आहे. सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट केलेलं आहे. आक्षेपार्ह वक्तव्य आणि विनयभंग या महिलांच्या तक्रारींवरती तातडीनं कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.